चंद्रपूर जिल्ह्यातील 700 ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र आहेत. या केंद्राचा कारभार संगणक परिचालकांच्या माध्यमातून सुरू असून त्यांना मिळणारे मानधन ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडे RTGS करावे लागते. मात्र अनेक ग्रामपंचायतींची RTGS करण्याबाबत चालढकल सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील 600 संगणक परिचालकांचे मानधन गेल्या जून महिन्यापासून अडून आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक दाखले दिले जातात. ही कामे सुरळीत चालावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने 2015 आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. या अंतर्गत जिल्ह्यातील 700 ग्रामपंचायतीत संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीच्या वेळेस त्यांना 6,000 रुपये मानधन ठरवण्यात आले. मात्र त्यासाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेकडे RTGS करावी लागते. त्यानंतर संगणक परिचालकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा होते. मात्र 300 ते 400 ग्रामपंचायतींनी अजूनही RTGS केले नाही. परिणामी गेल्या जून महिन्यापासून 600 संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसून मानधन देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीनं ठिय्या आंदोलन सकाळी 10 वाजतापासून सुरुवात करण्यात आलेलं आहे. या ठिय्या आंदोलनाच्या प्रमुख 3 मागण्या होत्या. नंबर 1, जानेवारी 2016 पासून अद्यापपर्यंत ज्या केंद्र चालकांचे मानधन झालेले नाही ते मानधन तातडीनं व्हावं. नंबर 2, ज्या ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत म्हणजे प्रकल्प सुरू होऊन आत्तापर्यंत RTGS केलेले नाही त्या सरपंचावर प्रशासकीय कार्यवाही तर सचिवावर अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी ही नंबर 2 आमची मागणी होती. आणि नंबर 3 मागणी होती की माहेर जुलै 2018 ते मार्च 2019 ग्रामपंचायतकडून RTGS जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा करण्यात यावं. या प्रमुख 3 मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना चंद्रपूरच्या वतीने आंदोलन ठेवलेलं होतं. नुकतंच थोड्या वेळाच्या आधी आमचं डेलिगेशन माननीय उपमुख्य कार्यकारी यादवसाहेब यांच्याकडे गेलेलो होतो. चर्चा सकारात्मक आहे पण जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात कुठलीही मागणी मान्य झाली असं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे.